श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा एप्रिल दोन हजार वार शनिवार चैत्र नवरात्रीची पंचमी या तिथीला स्कंदमातेची पूजा करण्याचे विधान सांगितले आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी नवरात्रीमध्ये देवीच्या या पाचव्या रूपाची पूजा केली जाते <Navaratri> नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंदमाता भक्तांना सुख शांती प्रदान करणार आहे देवासूर संग्रामचा सेनापती भगवान स्कंदची आई असल्याने देवी दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे नवरात्रीचा पाचवा दिवस चैत्रपंचमी तर उद्याच्या दिवशी देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते जी देवी सरस्वतीचं एक रूप आहे तर उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल मुलांची कुशाग्र बुद्धी होईल आणि अभ्यासामध्ये यासोबतच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय उद्याच्या तिथीवरती आपल्याला करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्ञानप्राप्तीसाठी सरस्वती देवीची पूजा केली जाते तर पहा आपल्या मुलांविषयीच्या अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना जर टिकून राहायचं असेल तर मुलांची प्रगती ही व्हायला हवी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठीच मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात खूप कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात तरी देखील जर त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय अत्यंत फलदायी असतात आणि त्याचे शुभ परिणाम मुलांना जाणवतात बघा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे पण ज्यावेळेस तुमच्या मेहनतीसोबत देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत आपण बघतो की ते खूप अभ्यास करतात मेहनत करतात तरी देखील केलेला अभ्यास जो आहे तो त्यांच्या लक्षात राहत नाही यासोबतच जर सरांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्यांना काही शिकवलं असेल तर त्यांना ते लक्षातच येत नाही असंही होतं आणि बरीचशी मुलं जी असतात ती खूप अभ्यास करत असतात त्यांची प्रगतीही होत असते पण काही कारण ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात अभ्यासाचा कंटाळा येतो किंवा त्यांना इतर गोष्टींची सवय जडलेली असते जसं की मोबाईलचं व्यसन जडलेलं असेल किंवा इतर काही कारणं असतील ज्याही मुलांच्या समस्या आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी उद्याच्या आलेल्या तिथीवरती हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे आ, हा आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय करता येणार आहे पण आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पण एखाद्या नातेवाईकाकडे राहत असतील मावशीकडे किंवा आजी आजोबांकडे तर तिथे आजीने किंवा मावशीने हा उपाय केला तरीही चालेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे घराच्या अंगणाची स स्वच्छता करायची त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना झालेली असेल तर देवीचं विधिवत तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आता तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर मग शाळेतून आल्यानंतर हा उपाय करू शकता आणि जर मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतील तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर देवी सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे बघा देवाऱ्यामध्ये आपण देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही माझ्याकडे सांगायचं झालं तर आमच्या मुलांच्या रूममध्ये देवी सरस्वतीचा फोटो असतो जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो, तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे त्यावरती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा देवा लावा धूप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे सरस्वतीची आरती येत असेल तर ती करा किंवा तुम्ही दुर्गे भारी ही आरती करायची आहे त्यानंतर तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा आपल्याला मध घ्यायचा आहे मध हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो नसेल तर तो, तो थोडासा मध तुम्ही विकत आणा आणि त्यानंतर तुम्हाला दर्भाची काडी लागणार आहे दरभाची काडी जिथे देवाचं साहित्य मिळतं तिथे मिळते जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर मग हा उपाय करण्यासाठी तुम्ही एखादी तांब्याची तार किंवा सोन्याची तार असेल किंवा अंगठी असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आता देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर मुलाला पाटावरती बसवायचं कोणतीही सेवा ही आसनावरती बसूनच करावी तर जमिनीवर मुलांना बसवायचं नाही पाटावरती बसवायचं त्यानंतर मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलाला बसवायचं देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हॉलमध्ये हा उपाय केला तरीही चालेल तर आता मुलाला बसवल्यानंतर तुम्हाला मुलांची जीभ बाहेर काढायला सांगायची आणि जी दर्भाची काडी किंवा तांब्याची तार किंवा सोन्याची अंगठी असेल तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलाच्या जिभेवरती सरस्वतीचा बीज मंत्र लिहायचा आहे तर सरस्वतीचा बीज मंत्र कोणता आहे तर एम स्क्रीनवरती तुम्हाला हा मंत्र दिसत असेल तर हा एम शब्द तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे तर एकदा लिहून झाल्यानंतर मग मुलांनी तोंड बंद केलं आणि तो मध जो आहे तो खाऊन टाकला तरी चालेल आता अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये जर एकापेक्षा एक अधिक मुलं असतील तर एका मुलावरून हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवायचा आणि अशाच प्रकारे त्याच्या जिभेवरती ऐम हा शब्द लिहायचा आहे हा सरस्वतीचा बीजमंत्र असल्याने मुलांना जर, जर व्यवस्थित बोलता येत नसेल तर त्यांना बोलण्यासाठी सुद्धा या बीजमंत्राची तुम्हाला मदत मिळते त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते त्यांच्या बुद्धीचा विकास होतो त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि काही विशिष्ट तिथींवरतीच आपल्याला हे उपाय करता येतात आणि यासोबतच त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळायला लागतं ला ला आणि उद्याच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय करावा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक